नमस्कार मुलांनो, चला आज आपण भागाकार शिकूया। पाढे आणि भाग हा अकरावा धडा आहे आपला। बघा, पाढे आणि भाग। आता या ठिकाणी भागाकार करायचा म्हणजेच वाटे करायचे आहे, समान वाटे करायचे, भाग करायचे आहे। तर हे भाग करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? मुख्य म्हणजे गणित करणार तर पाढ्यांची गरज आहे। पाढे महत्वाचे आहे, केल्या आहे ना सगळ्यांनी पाठ। चला तर मग आपण त्यांचा उपयोग करूया। आता इथे आता या ठिकाणी बघा, पहिलं गणित जे दिलेलं आहे कसं वाचायचं आहे, 8/4 ही आडवी मांडणी केलेली आहे। एकअंकीच संख्या आहे बघा दोन्हीही। आता ह्याचीच उभी मांडणी कशी करायची हे बघा। इथे एक रेष, इथे असा कौस आणि आतमध्ये इथे 8 लिहायचे आणि या कौसामध्ये इथे 4। आणि वाचताना कसं वाचायचं, जशा प्रकारे वरती वाचलं 8/4 तसंच इथे 4 आधी म्हणायचे नाही, 8/4 असंच वाचायचंय। बरं, मग आता भाग लावायचा आहे कितीला आपल्याला, 8 ला। कशाने भाग लावायचा आहे, 4 ने। मग 4 चाराचा पाडा म्हणायचा आहे, 4 × 4 = 4 × 2 = 8। 4 × 2 म्हणतात तो 2 ह्या बरोबर ह्या 8 वर आला पाहिजे। आणि 4 × 2 किती आले आपल्याला, 8, ते आपण इथे लिहिणार आणि नंतर ह्याची वजा करायची। 8 + 8 किती आले सांगा, 8 + 8 0, म्हणजे बाकी किती राहिले इथे, 0। आता ह्या भागाकारामध्ये बघा, ज्या संख्या आहे त्यांना नावं आहेत। ही जी संख्या आहे जिला आपण भाग लावला त्या संख्येला म्हणतात भाज्य। भाज्य लक्षात घ्या। नंतर ज्या संख्येने आपण भाग लावला, ह्या संख्येला आपण कितीने भाग लावला, 4 ने लावला ना, मग ह्या ज्या संख्येने भाग लावला त्या संख्येला म्हणतात भाजक। हे शब्द पाठ करायचे, हा नावं जी आहेत ती। आता भाग लावल्यानंतर उत्तर किती आलं, ते वरती आहे। भागाकाराचं उत्तर नेहमी कुठे येतं, वरती। मग त्या उत्तराला म्हणतात भागाकार। भागाकार आणि अगदी खाली जे आलेलं आहे 0 त्याला म्हणतात बाकी। बाकी हे शब्द, ही जी नावं आहेत ती पाठ करायची, समजलं? हे झालं एक अंकी संख्येचं। आता दुसरं गणित घेऊया बघा आपण। ह्या ठिकाणी 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागायचं आहे। कसं वाचणार आहे, 56/7 म्हणते। तिथे कसं लिहायचं आहे बघा, 56/7। 56 हा काय आहे, भाज्य, आणि 7 हा काय आहे, भाजक। आता लक्षात ठेवा, अधिक वजा गुणाकार ह्याच्यामध्ये आपण काय करतो, एककापासून सुरुवात करतो, पण भागाकारामध्ये तसं नाही। भागाकारामध्ये पहिली जी संख्या आहे तिला पहिला भाग लावायचा, एककापासून सुरुवात करायची नाही। तो मग एकक, दशक किंवा शतक काहीही असू दे, पहिली संख्या इथे भाजक, भाज्याची जी पहिली संख्या आहे त्याला पहिला भाग लावायचा। 7 ने 5 ला भाग लावायचा आहे। आता 7 ने 5 ला एकेका संख्येलाच भाग लावायचा, लक्षात ठेवा, एकदम दोन्ही संख्येना लावायचा नाही। तर ह्या 5 ला 7 ने भाग लागणार का, कसं ओळखायचं, तर 7 पेक्षा 5 ही संख्या लहान आहे मग तिला भाग लागणार नाही। 7 पाडा सुरू होतो ती 7 × 1 = 7 येतात 7 पाड्यात, त्याच्यापेक्षा लहान संख्या कधीच येणार नाही कुठल्याही पाड्यात। बघा, 4 पाडा म्हटला तर 4 × 1 = 4, 6 पाडा म्हटला तर 6 × 1 = 6, म्हणजे त्या संख्येपेक्षा लहान संख्या असेल तर तिला भाग लागणार नाही। आणि जेव्हा भाग लागत नाही तेव्हा काय करायचं, आपण ह्या संख्येला भाग लागत नाही ना, मग ह्या संख्येच्या वर 0 घ्यायचं आणि नंतर मग पुढच्या संख्येकडे जायचं। तर पुढची संख्या म्हणजे एकच घ्यायची नाही, 6 नव्हे तर एकदम वाचायची। आता किती झाली संख्या, 56। मग 7 पाडा म्हणा बघूया, 7 × 7 7 × 2 = 14 7 × 21 7 × 28 7 × 5 = 35 7 × 2 = 42 7 × 3 = 49 7 × 8 = 56 7 × 8 = 56 म्हणतात तो 8 या ठिकाणी येणार ह्याच्यावरती। आणि 56 जे आहे ते इथे खाली लिहायचे, 56 खाली म्हणजे वजा करायची। 6 × 6 गेले 0 किंवा 6 + 6 = 0 5 + 5
शून्य म्हणजे बघा बाकी किती आले इथे शून्य भागाकार किती आला सांगा आठ आलं लक्षात हे कसं केलं ते चला आम्ही आणखी उदाहरण बघूया आता पुढचं उदाहरण तिसरं गणित आहे ते बघा कसं आहे ते शहाण्णव भागिले आठ हे अशा प्रकारे लिहायचे शहाण्णव भागिले आठ शहाण्णव हा भाज्य आहे आठ हा भाजक आहे मग आत्ता सांगितल्याप्रमाणे भागाकाराची सुरुवात कुठून करायची पहिल्या संख्येपासून पहिल्या संख्येला आधी भाग लावायचा बघा आता नऊला आठने भाग लागणार की नाही नऊ हा आठापेक्षा मोठी संख्या आहे हो की नाही म्हणजे भाग लागणार कसा लागणार नऊ आठाच्या पाड्यात नऊ येतो का नाही येत मग नवापेक्षा कमी संख्या कोणती येते आठाच्या पाड्यात बघा बघूया आठाचा पाडा म्हणून आठ एके आठ आठ दुणे सोळा सोळा म्हणजे मोठी संख्या झाली नवापेक्षा हो की नाही वजा होणार नाही वजा केली पाहिजे आपल्याला मग पहिली संख्या येते तीच घ्यायची आपण आठ एके आठ आणि हे वजा करायचं त्याचा हाला काही करायचं नाही हा एवढंच करायचं पहिलीच संख्या घ्यायची आपल्याला नवातून आठ वजा केले किती आले सांगा नऊ वजा आठ एक इथे बाकी किती राहिले एक आता काय करायचं पुढची पायरी आहे तिथे काय करायचं आहे बघा पुढची संख्या जी आहे एक एकच संख्या एकदम दोन तीन असल्या म्हणून एकदम घ्यायचं नाही पुढची एकच संख्या खाली घ्यायची आणि ती घेताना कशी आली पाहिजे त्याच्याच खाली लक्षात आलं सगळ्यांच्या आता इथे संख्या किती झाली बघा सोळा किती झाली आहे सोळा मग आता सोळाला आठने भाग लावायचा म्हणा बघूया आठचा पाडा आठ एके आठ आठ दुणे सोळा आठ दुणे म्हणजेच काय आलं दोन आणि ह्या ठिकाणी सोळा वजा सहा शून्य एक वजा एक शून्य बाकी किती आले शून्य भागाकार किती आला सांगा बारा भागाकार किती आला बारा तर हेच उत्तर आपण इथे लिहू शकतो नंतर आडवी मांडणी आहे तिथे तशाच प्रकारे ह्याचं सुद्धा उत्तर इथे आठ शून्य आठ लिहायची गरज नाही या शून्याला पहिलं जे आलेलं आहे त्या शून्याला किंमत नाही बरं आता आपण तीन अंकी संख्यांचा भागाकार बघूया बघा चौथं गणित जे आहे ते वाचा बघूया पाचशे पन्नास भागिले तेरा तेच इथे लिहिलेलं आहे बघा पाचशे पन्नास भागिले तेरा आता कितीचा पाडा म्हणायचा आपल्याला तेराचा पाडा काय पाठ केला आहे ना सगळ्यांनी चला तर मग आपण करूया हे गणित पहिलं कुठून सुरुवात करायची पहिल्या संख्येपासून पाचला तेराने भाग लागणार का पाच ही संख्या तेरापेक्षा लहान आहे म्हणजे भाग लागत नाही मग काय करायचं वरती शून्य लिहायचं नंतर मग पुढची एकच संख्या एकदम पुढे जायचं नाही हा एकच संख्या घ्यायची आता ही पूर्ण संख्या वाचायची किती झाले पंचावन्न मग बघा बघूया तेराच्या पाड्यात पंचावन्न येतात का बघा हा म्हणूया आपण तेराचा पाडा तेरा एक तेरा तेरा दोन सव्वीस तेरा चे एकोणचाळीस तेरा चौक बावन्न तेरा पची पासष्ट पासष्ट म्हणजे पंचावन्न पेक्षा मोठे झाले मोठी संख्या येतात नाही त्याच्यापेक्षा कमी संख्या कोणती येते तेरा चौक बावन्न तेरा चौक ह्या पंचावन्न संख्येपेक्षा कमी संख्या कोणती येते बावन्न तेरा चौक बावन्न मग हे वजा करायचे आता करा बघूया वजा पाचातून दोन वजा केले किती राहिले तीन आणि पाचातून वजा पाच किती आले शून्य तर गणित संपलं का आपलं नाही तर इथे पुढे संख्या आहे बघा भाज्यामध्ये आणखी एक संख्या आहे ती संख्या आता खाली घ्यायची त्याच्याच खाली आले पाहिजे हा सरळ आले पाहिजे सगळ्या संख्या एका रेषेत बघा हे लक्षात ठेवा सारखं बरं आता इथे संख्या किती झाली तीस मग बघा आता तेराचा पाडा म्हणून तीस येतात की तीसापेक्षा कमी संख्या घ्यावी लागते सांगा बघूया तीस येतात का तेराच्या पाड्यात नाही मग तीसापेक्षा कमी संख्या कोणती येते ती बघूया आपण तेरा एके तेरा तेरा दोन्ही सव्वीस तेरा त्रिक एकोणचाळीस तेरा त्रिक एकोणचाळीस म्हणजे तीसापेक्षा मोठे झाली संख्या मग तिथे जायचं ना आपल्याला तेरा दुणे करावं लागणार तेरा दुणे म्हणतात तो दोन ह्या शून्याच्या वर आला पाहिजे तेरा दुणे किती आले आपल्याला सव्वीस हे वजा करा आता वजा कसं लक्षात आहे ना शून्यातून सहा जात नाही हो की नाही मग आपण काय करायचं इथला एक इथे घ्यायचा शेजाऱ्याकडे जातो बघा तो आणि तीनातून एक घेतो म्हणजे इथे दहा झाले दहातून सहा गेले किती राहिले चार
आणि ह्याने एक इकडे दिलेला बघा, म्हटल्यानंतर इथे किती राहिले, दोन, दोन वजा दोन शून्य, म्हणजे ह्या घंटाला बघा बाकी आलेले आहे आपल्याला, बाकी किती आले, चार, भागाकार किती आला, बेचाळीस. आणि ह्याचा भाजक किती आहे, तेरा, आणि भाज्य किती आहे, पाचशे पन्नास. लक्षात आलंय सगळ्यांच्या? बर, आता अजून आपण आणखी तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने, इथे सुद्धा तेच केलेलं, पण लक्षात घ्या इथे तेराचा पाडा येत होता आपल्याला, इथे काय करायचं वाचूया आपण आधी गणित. नऊशे पासष्ट भागिले चौसष्ट, बघा आपण लिहिला इकडे नऊशे पासष्ट भागिले चौसष्ट, चौसष्टचा पाडा येतो का आपल्याला, नाही येत. मग अशा वेळी काय करावं लागणार आपल्याला, बाजूला अशा प्रकारे इथे मी तयार केलेलाच आहे बघा पाडा, चौसष्ट एके चौसष्ट, नक्त चौसष्ट दुणे एकशे अठ्ठावीस, अशा प्रकारे हा पाडा गुणाकार करून हा पाडा तयार करायचा. पूर्ण पाडा एकदम करायची गरज नाही, थोडा अर्धा करायचा, आणि पुढचा लागला तर पुढे करायचा. मग बरं, मग आता चौसष्टने आपण भागाकार करूया. पहिल्यांदा कुठल्या संख्येला भागणार तुम्ही, पहिल्या संख्येला, नऊला. नऊला भाग लागतो का चौसष्टने, नाही. मग नवाच्या वरती काय घेणार, शून्य. आता पुढची संख्या घेऊया, पुढची संख्या घेतल्यानंतर ही किती झाली, शहाण्णव. शहाण्णवला लागणार की नाही चौसष्टने बा, लागणार, कारण चौसष्ट पेक्षा मोठे आहे. आता इथे पाडा तयार केलेला आहे तिथे बघायचं, चौसष्ट एके चौसष्ट, आणि चौसष्ट दोन एकशे अठ्ठावीस, म्हणजे शहाण्णव पेक्षा मोठी झाली संख्या. मग ती चालणार का आपल्याला, नाही. शहाण्णव पेक्षा लहान संख्या कोणती आहे, चौसष्ट, म्हणजे चौसष्ट एके. आता हा एक कुठे येणार, दुसऱ्यापर्यंत, इथपर्यंत घेतला आहे ना तिथपर्यंतच येणार हा वरच्या संख्या. चौसष्ट एके चौसष्ट, मग वजा तो पाच तिथेच राहू दे, इथून सहा वजा चार किती आले, दोन, आणि नऊ वजा सहा किती आले, तीन. आता काय करायचं, पुढची संख्या आहे ती खाली घ्यायची, तिथेच आली पाहिजे, त्याच्याच खाली, म्हणजे इथे किती झाली बघा संख्या, आता तीनशे पंचवीस. आता तुम्ही पाडा तयार केलेला आहे तिथे बघा, तीनशे पंचवीस आहे का कुठे, नाही. इथे तीनशे वीस आहे बघा, आणि त्याच्या पुढची संख्या काय आहे, तीनशे चौऱ्याऐंशी, म्हणजे ही मोठी आहे संख्या, मोठी संख्या आपल्याला चालणार नाही, त्याच्यापेक्षा लहान कुठली येते, तीनशे वीस. कुठपर्यंत पाडा म्हटल्यानंतर येते, चौसष्ट पंच, चौसष्ट पंच म्हटल्यानंतर तो पाच इथे लिहायचा वरती, आणि इथे किती येणार, तीनशे वीस, वजा करा, पाचातून शून्य गेलं पाच, दोनातून दोन वजा शून्य, तीनातून तीन वजा केल्यानंतर शून्य, म्हणजे बाकी किती राहिले बघा, पाच. आणि भागाकार किती आला, पंधरा. लक्षात आलंय सगळ्यांचे हे गणित, समजलं ना बा, जेव्हा आपल्याला पाडा पाठ नसतो त्यावेळी काय करायचं, पाडा गुणाकार करून अशा प्रकारे पाडा तयार करायचा आणि मग तो वापरायचा. आता अजून एक उदाहरण घेऊया बघा, आपण सहावं गणित आहे ते पाचा बघूया, पाचशे तेरा भागिले पाच. ह्या ठिकाणी लिहिलं आहे बघा मी, पाचशे तेरा भागिले पाच, कुठून सुरुवात करायची आपल्याला, पहिल्या संख्येपासून. इथेही पाच आहे, इथेही पाच आहे, मग भाग लागणार की नाही, याला लागणार, पाच एके पाच वजा, बघा हा पाचातून पाच वजा केले किती राहिले, शून्य. आता काय करायचं आपल्याला, पुढची संख्या खाली घ्यायची, एकदम घेणार का सगळी, नाही, एक एकच संख्या, एक ही संख्या खाली घ्या. आता बघा संख्या खाली घेतली की भाग लागतो की नाही बघायचं, एकला भाग लागतो का पाचाने, पाचापेक्षा लहान संख्या आहे, भाग लागत नाही. मग भाग लागत नाही तेव्हा काय करायचं, मग सांगितलेलं मी, त्या एकाच्या वरती काय येणार, शून्य, भाग लागत नाही. लक्षात आलं का सगळ्यांच्या, हा इथे काय येणार, शून्य, आणि ते शून्य घेतल्यानंतर मग पुढची संख्या खाली घ्या. आता बघा इथे किती झाली संख्या, तेरा, मग तेराला पाचने भाग लावा बघूया, पाचाच्या पाड्यात तेरा येतो का, नाही येत. मग तेरापेक्षा कमी कोणती संख्या येते, पाच एके पाच, पाच दुणे दहा, पाच त्रिक केले तर किती येतात, पंधरा, पंधरा म्हणजे तेरापेक्षा मोठी झाली, वजा होणार नाही. मग पाच दुणे, दुणे म्हणतात तर ह्या तीनाच्या वर दोन आला पाहिजे, पाच दुणे दहा. लक्षात आलंय सगळ्यांच्या, आता हे वजा करायचे,
तीनातून शून्य वजा केलं किती राहिले तीन एकातून एक वजा केलं शून्य म्हणजे या ठिकाणी बघा किती आलंय बाकी किती आले तीन भागाकार किती आलाय एकशे दोन आलं लक्षात सगळ्यांच्या भाज्य किती आहे या गणिताचा पाचशे तेरा आणि भाजक किती आहे पाच लक्षात आलंय की नाही मग आता ह्या पद्धतीचा वापर करून तुम्ही पुस्तकातली गणितं सोडवायची धन्यवाद.